नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिनदर्शिका या टॉपिकवर एन एम एम एस परीक्षेत मागील तीन वर्षात विचारलेले प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर दिनदर्शिकेवरच्या मूलभूत माहितीवरचा अतिशय छान आणि सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी बनवलेला आहे आय बटनवर क्लिक करून तुम्ही तो, तो अवश्य पाहा पाहूया पहिला प्रश्न दोन हजार एकोणीस वीस या वर्षी विचारलेला दोन हजार सतराचा स्वातंत्र्य दिन मंगळवारी होता तर शिक्षक दिन कोणत्या वारी होता तर लक्षात घ्या टिळक पुण्यतिथी एक ऑगस्टला असते स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट त्याच्यानंतर पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आणि चौदा नोव्हेंबरला बाल दिन या चारही दिवशी जो वार येतो तो एकच असतो एक म्हणजे इथं स्वातंत्र्य दिन जर मंगळवारी होता तर शिक्षक दिनसुद्धा मंगळवारीच राहीन म्हणून इथं पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर दोन हजार अठरा एकोणीस या वर्षी विचारलेला प्रश्न पाहूया एक ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी सोमवार होता तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोणता वार असेल आता एक ऑगस्ट दोन हजार सोळाचा वार दिलेला आहे सोमवार प्रथम आपण एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा वार काढूया आता एक मी इथं लिहून घेतो एक ऑगस्ट दोन हजार सोळाचा आहे सोमवार आपण आता एक एक वार एक एक वर्ष पुढचा वार काढूया आता एक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी कोणता वार असेल तर मध्ये जर लीप वर्षाचं फेब्रुवारी महिना नसेल तर एक वार पुढचा असतो मग एक ऑगस्ट दोन हजार सोळाला जर सोमवार आहे तर एक ऑगस्ट दोन हजार सतराला मंगळवार असेल त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार अठराला बुधवार असेल <coughs> एक ऑगस्ट दोन हजार एकोणीसला गुरुवार असेल त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार वीसला कोणता वार राहील आता इथं बघा एक ऑगस्ट दोन हजार एकोणीस ते एक ऑगस्ट दोन हजार वीस यांच्यामध्ये दोन हजार वीस हे लीप वर्ष आहे चारने भाग जातो तर दोन हजार वीसचा जो फेब्रुवारी महिना आहे तो एकोणतीस दिवसाचा असणार आहे म्हणजे म्हणजे मध्ये जर लिप वर्षाचा फेब्रुवारी महिना असेल तर दोन वार पुढचा म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार वीस रोजी शुक्रवारऐवजी शनिवार राहील त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार एकवीसला राहील रविवार त्याच्यानंतर एक ऑगस्ट 2022 ला 2023 ला 2024। 2024 दोन हजार बावीसला राहील सोमवार त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार तेवीसला राहील मंगळवार त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस आता इथं बघा दोन हजार चोवीस हे लिप वर्ष यांमध्ये एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस यांच्यामध्ये फेब्रुवारी लीप वर्षाचा फेब्रुवारी महिना जो एकोणतीस दिवसांचा आहे म्हणजे इथं दोन वार पुढं जाईल एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बुधवार सोडून राहीन गुरुवार दोन वार पुढे जाईल त्याच्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसला येईल शुक्रवार आता आपल्याला एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा वार मिळाला आता आपल्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा वार काढायचा आहे एक ऑगस्टला असते टिळक पुण्यतिथी आणि पंधरा ऑगस्टला असते स्वातंत्र्य ऑगस्ट पंधरा ऑगस्टला असतो स्वातंत्र्य दिन आपल्याला माहिती आहे टिळक पुण्यतिथी आणि पंधरा ऑगस्ट हे दोन्ही वार दोन्ही दिवसांचा वार एकच असतो म्हणजे एक ऑगस्टला जर शुक्रवार असेल एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुद्धा शुक्रवारच असेल म्हणून इथं पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर दोन हजार सतरा अठरा वर्षी विचारलेले प्रश्न पाहूया दोन हजार सतरा अठराला दोन प्रश्न दिनदर्शिकेवर विचार विचारले होते परंतु एकच प्रश्न मी घेतला एक प्रश्न हा अगोदर दोन हजार अठरा एकोणीसला ज्या पद्धतीचा प्रश्न विचारला त्याच पद्धतीचा होता म्हणून तो मी घेतला नाही पाहूया हा प्रश्न दोन हजार साली महिला दिन बुधवारी होता तर लगेच कोणत्या वर्षी महिला दिन बुधवारी येईल आता महिला दिन असतो आठ मार्चला म्हणजे आठ मार्च दोन हजार यावर्षी बुधवार आहे आणि आपल्याला विचारलं आहे पुन्हा महिला दिन बुधवारी कधी येईल तर पाहूया आपण आठ मार्च दोन हजारला जर बुधवार आहे तर आठ मार्च दोन हजार एकला त्याच्या पुढचा वार राहील गुरुवार त्याच्यानंतर आठ मार्च दोन हजार दोन राहील शुक्रवार त्याच्यानंतर 8 मार्च 2003 ला राहील शनिवार त्याच्यानंतर 8 मार्च 8 मार्च 2004 ला आता दोन हजार हे लीप वर्ष आहे आणि 8 मार्च 2003 ते 8 मार्च 2004 हजार चार यांच्यामध्ये लीप वर्षाचा फेब्रुवारी जो एकोणतीस दिवसाचा म्हणून दोन वार पुढे जावे लागेल म्हणजेच शनिवार नंतर रविवार असतो तो सोडून राहीन सोमवार त्याच्यानंतर आठ मार्च दोन हजार पाचला सोमवारनंतर राहीन मंगळवार एक वार पुढचा आणि त्याच्यानंतर आठ मार्च दोन हजार सहा बुधवार राहील म्हणजे आपल्याला विचारले बु बुधवार आठ मार्च दोन हजारला बुधवार येतं पुन्हा बुधवार कधी येतो तर आठ मार्च दोन हजार सहाला बुधवार येतो म्हणजे इथं पर्याय क्रमांक तीन याचं ये उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिनदर्शिका या टॉपिकवर एन एम एम एस परीक्षेत मागील तीन वर्षात जे प्रश्न विचारले गेले ते पाहिले आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू